3-3 किलोमीटर हा प्रदूषित वायूंचा थर आहे जो आपण नाकात सतत घेत असतो. अंबाजोगाई तेवढं नाही आहे पण हळूहळू आपण त्या मार्गावर आहोत. नेक्स्ट बघा, चित्र काढणारे विद्वान लोक कसं चित्र काढू शकतात? पृथ्वीची अवस्था बघा काय झाली, कारण पृथ्वीच्या वर दिसतोय पूर्ण प्रदूषित हवेचा थर. आणि मग इथून पुढे आपल्याला कसं हिंडावं लागेल? आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी सांगता, अतिशय योग्य. तर इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांना, वृद्ध लोकांना विचारा, ते जेव्हा लहान होते, ते जेव्हा प्रवास करत होते, तेव्हा घरनं तांब्या फिरकीचा आणि पाणी घेऊन प्रवासाला जात होते. रेल्वेतनं उतरलं की पाणी भरायचं, प्यायचं आणि पुढं जायचं. आता स्वच्छ पाणी कुठे मिळतच नाही, एकही नदी स्वच्छ नाही, त्यामुळं आपण बाटल्या घेतो. हे खूप आनंदाची गोष्ट आहे, इथं बाटली नाही आहे, इथं तांब्या भांडं ठेवलेले, ही खूप चांगली गोष्ट आहे, आपण ते केलं पाहिजे. हे का? आता आपल्याला स्वच्छ पाणी पिण्यासाठी असं वाटायला लागलेलं आहे की नगर परिषदेची जबाबदारी नाही आहे. तुम्ही करून तर बघा, मी नंतर पुढे दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही अंबाजोगाई महानगरपालिकेला, नगरपालिकेला विनंती करा की आम्हाला स्वच्छ पाणी द्या, अर्ज करा सगळ्यांनी मिळून एकत्र, काय होतं आपण बघू. ते जसं शक्य नाही आहे, तसं काही वर्षानंतर तुम्हाला स्वच्छ हवा मिळणार नाही, ऑक्सिजन घ्यावा लागेल. महानगरांमध्ये तासाला 1000 रुपयांना शुद्ध ऑक्सिजन मिळण्याचे पार्लर सुरू झालेत, ते हळूहळू सगळीकडे येते. हे प्रत्येक वायूंमुळं तुम्हाला कोणते रोग मिळतात ते तुम्ही नंतर बघा. प्रदूषित वायूंमुळं आपल्याला नेमके शरीरावर काय परिणाम होतात? नेक्स्ट. तर थेट सांगायचं तर तुम्हाला इथं